राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. माजी उमेदवार नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील ही 2014 धक्कातंत्री भूमिका असो वा 2019 निवडणुकीतून घेतलेली माघार. मनसेचे राजकारण हे कायमच धडसर वृत्तीचे राहिले. आगामी निवडणुकीत ही अंग काढून घेण्याच्या हालचाली या पक्षाने सुरू केल्या. लोकसभेच्या 1-2 जागा लढवण्यापेक्षा राज्यसभा आणि विधान परिषदेची 1 जागा पदरात पाडून घ्यायची आणि भाजपाला पाठिंबा द्यायचा अशी मनसेची राजनीती राहण्याची शक्यता आहे. मनसेचा आजवरचा इतिहास, त्यांचे राजकारण याचा घेतलेला हा आढावा. शिवसेनेतून फुटून राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मराठी मुद्दा हातात घेत अल्पावधीतच राज ठाकरे यांनी आपले वादळ निर्माण केले. 2009 लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी 2 लाख मते घेत मुंबईसह इतरही जागी आपला प्रभाव दाखवून दिला. त्यामुळे सेनेचे अनेक उमेदवार पडले. विधानसभेत ही मनसेचा हा आवाज बुलंद राहिला आणि त्याचे तब्बल 13 आमदार निवडून आले. 2012 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले. याशिवाय पुण्यात 29, ठाण्यात 7 नगरसेवकांनी मनसेच्या तिकिटावर यश मिळवले. नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकावून या पक्षाने सर्वपक्षीयांच्या मनात धडकी भरवली. मराठी पाट्यांसाठीचे आंदोलन, उत्तर भारतीयांविरोधातील मुद्द्यासह मनसेचा खळखट्याकच्या आंदोलनाने राज यांनी मराठी जनतेच्या मनात ही जागा मिळवली. मात्र पुढे तितक्याच वेगाने मनसेचा हा आलेख घसरला. कधी टोल विरोधी आंदोलन प्रखर केले तर कधी मध्येच सोडून दिले, कधी अमुक विषयाला पाठिंबा दिला, कधी त्याच मुद्द्यास क्रॉस केले. भूमिकेतील या सातत्याच्या अभावामुळे मनसेचे यशही आक्रस्त गेले. 2014 मनसेला जी उतरती कळा लागली ती अजूनही कायम आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत पक्ष उतरला खरा, मात्र माझे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील या राज यांच्या भूमिकेमुळे सगळीच गोची झाली आणि मनसेपेक्षा महायुतीलाच मत देणं मतदारांनी पसंत केलं. त्यानंतर विधानसभेत ही मनसेचा केवळ 1 आमदार निवडून आला. 2019 राज यांनी आपला ट्रॅक पुन्हा चेंज केला. लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी भाजप आणि मोदींविरोधात रणशिंग फुकत जोरदार प्रचार केला. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीपासून दूर राहण्याचे धोरण स्वीकारले. ऐन निवडणूक काळात त्यांनी शरद पवार यांची पुण्यात घेतलेली मुलाखती चांगलीच गाजली, पण या भूमिकेचा मनसेला काहीच फायदा झाला नाही. शरद पवार यांना पाठबळ देणाऱ्या राज यांनी पुढच्या टप्प्यात पुन्हा यूटर्न घेतला. ईडी वा तत्सम चौकशा महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अचानक राज हिंदुत्वाकडे वळले. इतकेच काय, पक्षाचा ध्वजही त्यांनी बदलला. आता निवडणुकीच्या तोंडावर राज यांचा मनसे व भाजपामध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्यात. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. मागच्या निवडणुकीत महायुतीला 42 जागा मिळाल्या होत्या. केंद्रात पुन्हा मोदी सरकार येण्यासाठी भाजपाला महाराष्ट्रात याच यशाची पुनरावृत्ती करणे क्रमप्राप्त ठरते. मात्र महाराष्ट्रातील सत्ता समीकरणं बिघडल्यामुळे इतके निर्भेळ यश पुन्हा मिळेल काय याबाबत भाजपला अजूनही साशंकताच वाटते. अलीकडेच झालेल्या सर्वेक्षणात महायुतीला 22 तर महाविकास आघाडीला 25 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. स्वाभाविकच भाजपाची चिंता वाढली. त्यातून मनसेशी गरोबा करण्याचा पर्याय पुढे आलाय. सध्या शिंदे गट, अजित पवार गट भाजपसोबत आहेत. जानकर आदी मंडळी ही सोबत आलीत. मनसेशी युती झाल्यास मुंबई पट्ट्यात फायदा होईल असे भाजपास वाटते. त्यातूनच दिल्लीत भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यात खलबते झाली. त्यामुळे युतीची केवळ औपचारिकताच शिल्लक असल्याचे मानले जात असले तरी अद्याप कोणताही निर्णय होऊ शकला नाही. महायुतीने राज ठाकरे यांना 1-2 जागा देण्याची तयारी दर्शविल्याचे सांगण्यात येते, किंवा राज्यसभेची 1 वा विधान परिषदेच्या 1 जागेची ऑफर असल्याचीही चर्चा आहे. यातील दुसरी ऑफर मनसेकडून स्वीकारली जाण्याची शक्यता अधिक आहे. मनसेचे पुढील लक्ष हे विधानसभा निवडणूक असणार आहे, त्यामुळे यंदाही ते निवडणूक लढवणार नाहीत. त्यापेक्षा भाजपाला पाठिंबा देऊन केवळ प्रचारात सहभागी होऊ शकतात. मनसेचा प्रभाव आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. राज ठाकरे यांचा सातत्याचा अभाव यामुळे पक्षाच्या पाठीराख्यांची संख्या रोडावत गेली. पण मनसेला मानणारे एक वर्ग अजूनही आहे. तो आपल्या मागे आल्यास उद्धव ठाकरे यांना रोखणे सोपे जाईल असे भाजपास वाटते. मात्र मनसेला सोबत घेतल्याने भाजपाच्या विजयाची गॅरंटी मिळणार का हा प्रश्न
कायमच असेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.